उद्धव ठाकरे जो आता कोणता हिंदुत्व राहिलेला आहे? उद्धव ठाकरेंनी सगळं हिंदुत्व आपलं गुंडाळून टाकलेलं आहे. ते काँग्रेसच्या बरोबर जाऊन बसलेत, राष्ट्रवादीच्या तर मांडीवर जाऊन बसलेत, MIM बरोबरही ते त्याची मदत घेत आहेत. मला वाटतं आता सावरकरच्या विषयावरच घ्या की तिथे बाळासाहेब ठाकरेंची भूमिका काय होती. माननीय बाळासाहेब ठाकरे मणिशंकर अय्यरांनी ज्यावेळेला एकदा नुसता असा उच्चार केला होता सावरकरांविषयी, त्यावेळेला स्वतःतल्या पायातला जोडा करून मारणारे बाळासाहेब ठाकरे किती ज्वलंत विचार त्यांचे सावरकरांच्या विषयी होते. आणि आज उद्धव ठाकरे आहेत की 10 वेळा राहुल गांधी म्हणाले हा म्हणजे सावरकरच्या विषयी इतकं वाईट बोलले की त्याचा उच्चार आम्ही करू शकत नाही, पण तरीसुद्धा काहीच नाही, भ्र शब्द काढला नाही. खुर्चीची लालसा त्यांना इतकी होती की त्यांनी सगळं स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना अपेक्षित असलं हिंदुत्व हे सुद्धा गुंडाळून ठेवून दिलेलं होतं, हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. आणि त्यामुळे आता फक्त खुर्ची गेली म्हणून मग संजयजी आमचे जात आहेत, सोनियाजींना भेटून येत आहेत. आता त्यांचे त्यांनी काय कान पिळले काय बोलले आम्हाला माहीत नाही बाहेर आल्यावर, पण मी भेटून आलेलो आहे. आता ते यापुढे बोलणार नाही, मग 10 वेळा बोलले त्याचं काय घेणं. पण मला वाटतं आता हिंदुत्व आणि उद्धव ठाकरेंची सेना याचा काही संबंध राहिलेला नाही. खुर्चीसाठी ते कोणाशी तडजोड करतील, कोणाशी युती करतील, MIM च्या मांडीवरही जाऊन ते उद्या बसले तरी कोणाला आश्चर्य वाटायला नको.